नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी बँक निफ्टीमध्ये कशा पद्धतीनं अपसाईडला डाऊनसाईडला मुवमेंट बनू शकते याची सविस्तरपणे चर्चा दररोज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करत असतो. मित्रांनो, बँक निफ्टी इंडेक्स असेल, निफ्टी इंडेक्स असेल, हे दोन्हीच्या दोन्ही इंडेक्स ऑलमोस्ट फ्लॅट आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये काय झालेत, क्लोज झालेत. बँक निफ्टी इंडेक्स फायनली 42,457 क्लोज झालाय, निफ्टी इंडेक्स 18,244 क्लोज झालाय. आणि सर्वात इंटरेस्टिंगली बँक निफ्टी इंडेक्सचं आजच्या ट्रेडिंग सेशनचं बिहेवियर देखील खूप छोट्या रेंजमध्ये ट्रेड करणं होतं. आणि विशेषतः एक चांगली गोष्ट अशी की बँक निफ्टी इंडेक्सनं कालचा हाय जो आहे त्याच्या ऑलमोस्ट हायला काय केलं, आज सपोर्ट घेऊन त्याच्या खाली मात्र बँक निफ्टी इंडेक्स आज गेलेला नाही. दुसऱ्या बाजूला मित्रांनो, निफ्टी इंडेक्सचा जर विचार केला तर निफ्टी इंडेक्स सकाळी गॅप डाऊन ओपन झालं, मार्केट ऑलमोस्ट फ्लॅट ओपन झालं होतं. त्यानंतर मार्केटमध्ये एक सेलिंग प्रेशर दिसून आलं होतं, हे सेलिंग प्रेशर एक्झॅक्ट कालच्या लोच्या जवळ दिसून आलं होतं. आणि तिथून मार्केट एंड ऑफ द डे कालच्या हायच्या आसपास काय झालं, या ठिकाणी क्लोज झालंय. म्हणजे पाठीमागच्या दोन ट्रेडिंग सेशन पासून निफ्टी इंडेक्स जो आहे तो 10-day एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेजच्या जवळ काय करतो, या ठिकाणी ट्रेड करतोय. मित्रांनो, मार्केटचं जर तुम्ही सेटअप काळजीपूर्वक बघत असाल तर ह्या मार्केटमध्ये सध्या ऑप्शन ट्रेडिंग करणं थोडं टफ जाते, थोडं चॅलेंजिंग जात आहे, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो, निफ्टीचा जर तुम्ही ओआयचा डेटा बघितला तर उद्या बुधवार आहे, परवा दिवशी मंथली एक्सपायरी आहे. आणि आय थिंक मला वाटतं की एक्सपायरीच्या अगोदर मार्केटमध्ये ज्या पद्धतीची वीकनेस आहे त्याच्यानुसार खूप जास्त प्रोबॅबिलिटी उद्या बुधवारी किंवा गुरुवारी मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग होण्याचं. मित्रांनो, पाठीमागच्या दोन ट्रेडिंग सेशनला मार्केटला काळजीपूर्वक ऑब्झर्व करा. पाठीमागच्या दोन ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटमध्ये मॉर्निंगच्या सेशनमध्ये सेलिंग आलो दिसून आले, सेकंड हाफमध्ये मार्केटमध्ये तेजी दिसून आले. पण मित्रांनो, मला असं वाटतं की उद्या मंथली एक्सपायरीच्या अगोदरचा एक दिवस आहे आणि ह्या अगोदरच्या एक दिवशी मे बी मार्केटमध्ये असं होण्याची शक्यता त्या ठिकाणी नाकारता येत नाही. मार्केटमध्ये जर एकदा सेलिंगला सुरुवात झाली तर नॉनस्टॉप मार्केटमध्ये सेलिंग येऊ शकतं. अदरवाईज मार्केट सर्वांचं जे इस्टिमेट आहे, सर्व डेटा पॉइंट आहे, जो क्यूज आहे, हा सर्व बीट करून मार्केट उद्या ट्रॅव्हल करायचा प्रयत्न करेल असं क्लिअरली हा डेटा वरून सध्याला वाटत आहे. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही निफ्टीचा जर डेटा चेक केला तर निफ्टीच्या डेटामध्ये सध्या अपसाईडला जर चेक केलं तर 18,300 असेल, 18,400 असेल आणि 18,500 असेल. या सर्वच्या सर्व स्ट्राईक प्राइसला ऑलमोस्ट ओपन इंटरेस्ट जो होता तो निगेटिव्ह झालाय, म्हणून तिथून कॉलच्या पोझिशन ज्या आहेत त्या काय करण्यात आलेत, क्लोज करण्यात आलेत. कारण का मंथली एक्सपायरी असल्यामुळे त्या ठिकाणी मे बी ह्या पोझिशन क्लोज करण्यात आलेल्या असू शकतात. पण मित्रांनो, अजून पण जर बघितलं तर साधारणतः 18,350 ला एक बऱ्यापैकी प्रीमियम जो आहे तो आहे. पण कॉल साईडचा जर विचार केला तर मित्रांनो, आयटीएम ऑप्शन मध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात आज पोझिशन क्लोज होताना दिसून आले. ओटीएम मध्ये पण कॉल साईडला काय झाले, पोझिशन क्लोज होताना दिसून आले. म्हणजे कॉल साईडच्या पोझिशन जास्त तर क्लोज आहे. पण मित्रांनो, इंटरेस्टिंगली निफ्टीचा ओआयचा जर डेटा बघितला तर सध्या सर्वात मोठा जो पुट रायटर आहे मार्केटमध्ये, हा पुट रायटर आहे मित्रांनो 18,200 98,00,000 ओपन इंटरेस्ट आहे. आणि सर्वात मोठा जो कॉल रेटर आहे ऑलमोस्ट 1.10 CR कॉल रेटर 18,300 आहे. म्हणजे मे बी उद्या बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एक्सपायरीच्या एक दिवस अगोदर मार्केटसाठी जी सर्वात क्रुशियल लेवल असणार आहे ती हायर साईडला असणार आहे 18,300 आणि लोअर साईडला असणार आहे 18,200. ही रेंज मार्केट जसं ब्रेक करेल तसा मार्केटमध्ये एक मोठा मोमेंटम काय होऊ शकतो त्या ठिकाणी जनरेट होऊ शकतं असं सध्याच्या डेटानुसार वाटतंय. पण मित्रांनो, निफ्टीचा जर डेटा क्लिअरफुली जर बघितला तर निफ्टीच्या डेटामध्ये आज काही प्रमाणामध्ये आपल्याला पुट रायटिंग जे आहे ते काय झाले होताना दिसून आले. त्यामुळे मित्रांनो, आपल्याला ओवायचा मेन रेंज जी आहे ती काय करावं लागेल, या ठिकाणी डिफाईन करावं लागेल आणि त्याच्यानुसार ट्रेडचा प्लॅन करावा लागेल. मित्रांनो, मार्केटमध्ये जो सध्या सर्वात मोठा कॉल रायटर आहे हा 18,400 आहे आणि सर्वात मोठा पुट रायटर जो आहे तो मार्केटमध्ये कुठं आहे, तो 18,300 या ठिकाणी सर्वात मोठा कॉल रेटर आहे. मित्रांनो, इंटरेस्टिंगली जर तुम्ही ह्या गोष्टीला मार्केटला केअरफुली जर ऑब्झर्व करत असाल तर हा एरिया जो आहे ना, हा उद्या देखील तुम्हाला ट्रॅपसाठी रेडी असेल किंवा इथं प्रीमियम खाण्याचं काम मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात केलं जाईल. पण मित्रांनो, मार्केटवर तुम्हाला जर बेरी शू ठेवायचं असेल तर ही जी लेवल आहे, ज्या लेवलला मार्केटनं छोट्या रेंजमध्ये ट्रेड करून इथून एक अपसाईडला रॅली दिले, ही लेवल उद्यासाठी देखील तुम्हाला बाय ऑन डिप साठी काय करायचे, या ठिकाणी युज करायचे. म्हणजे उद्या तुम्हाला निफ्टीला जर सेल करायचं असेल तर अशी कोणती लेवल आहे ज्या लेवलला तुम्ही निफ्टीवरती काय करू शकता, बेरी शू ठेवू शकता. मित्रांनो, तुम्हाला माझा सल्ला असेल क्लिअरली या ठिकाणी. ओके, या ठिकाणी तुम्हाला क्लिअरली सल्ला असेल, तो सल्ला काय असेल हे पहिल्यांदा काय करा समजून घ्या. सल्ला असा असेल मित्रांनो, उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी उद्या मार्केट कुठं ओपन होतं हे सर्वात इम्पॉर्टंट होणार आहे. पण इनकेस समजा मार्केट ह्या रेंजमध्ये जर कुठं ओपन झालं आणि इथून जर मार्केटमध्ये फॉल दिसून आला तर मित्रांनो, 18,134 जोपर्यंत तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय तोपर्यंत फक्त आणि फक्त निफ्टीमध्ये काय करा, उद्या पण तुम्ही
बाय ऑन डिपची स्ट्रॅटेजी काय करा, त्या ठिकाणी युज करा. आणि मित्रांनो, जर ह्या लेवलच्या खाली जर मार्केट निघालं, समजा ह्याच्यावरती 10-12 पॉईंट असलं तरी चालेल, बाय ऑन डिप करा. पण मार्केट डाऊन साईडला जात असताना मित्रांनो, 18134 खाली तुम्ही थांबू नका. 18134 जर मार्केटनं व्हायलेशन केलं तर 18100 हे पॉसिबल पहिलं टार्गेट मिळेल, 18040 हे दुसरं टार्गेट मिळेल, आणि 18000 हे डायरेक्ट काय होईल तुम्हाला तिसरं टार्गेट जे आहे ते उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये बघायला मिळणार आहे. पहिल्यांदा काय करा, लक्षात घ्या, कारण का ही लेवल खूप इम्पॉर्टंट आहे. कारण काय, ह्या लेवलला ज्या पद्धतीनं बाईंग तयार झाले त्यानुसार ही लेवल पहिलं तर मार्केट ब्रेक करणार नाही. त्यामुळे पहिला व्ह्यू आपला मार्केटवर क्लिअरली बुलिश ठेवायचा आहे, बाय ऑन डिप ठेवायचा आहे इनकेस 18134 व्हायलेशन मध्ये. पण मित्रांनो, दुसऱ्या बाजूला मार्केटवर खरी रॅली किंवा खरा एक मोठा स्विंग अपसाईडला जो मिळेल तो तुम्हाला 18300 वरून मिळेल. म्हणजे 18322 वरून तुम्हाला निफ्टी उद्या बाय करायचा आहे. 18351 हे पहिलं टार्गेट मिळेल, 18392 हे दुसरं टार्गेट मिळेल, आणि 18422 हे काय होईल तुम्हाला तिसरं टार्गेट उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये काय होणार आहे मिळणार आहे. त्यामुळे मार्केट उद्या जर इकडे वरती निघालं तर जरूर तुम्ही कॉल ऑप्शन पण बाय करा. हा जो एरिया आहे हा साइडवेज मार्केटचा एरिया आहे, रेंज बाउंड मार्केट तयार आहे. ऑप्शन सेलर या एरियामध्ये जास्त अग्रेसिव्ह काय असतील त्या ठिकाणी ऍक्टिव्ह असतील. मित्रांनो, तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिल्यांदा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला जर माझा प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा असेल तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आत्ताच जावा. त्या ठिकाणी मी झिरोधा, अपस्टॉक, अलिस ब्ल्यू, एंजिल वन ची डिमॅट अकाउंट ओपनिंगची लिंक दिले. त्या लिंक मार्फत तुम्ही तुमचं डिमॅट अकाउंट ओपन करा आणि आपला प्रीमियम टेलिग्राम चॅनल काय करा, जॉईन करा. मित्रांनो, बँक निफ्टी इंडेक्सनं मात्र आज कहर केलेला आहे. आज सकाळी मॉर्निंगच्या ट्रेडिंग सेशनला जर बघितलं ना, जेव्हा निफ्टी वरती चालला होता तेव्हा बँक निफ्टी खाली जात होता, जेव्हा बँक निफ्टी खाली जातो तेव्हा निफ्टी वर जातो. म्हणजे पूर्ण कॉन्ट्रा, म्हणजे पूर्ण कन्फ्युजन करणं, ट्रॅप करणं, या पद्धतीचं बिहेव्हिअर मार्केटचं सध्या सुरू आहे. मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्ही मार्केटला केअरफुली जर ऑब्झर्व करत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, मार्केट छोट्या रेंजमध्ये आणि मार्केट मोठी मुवमेंट द्यायच्या तयारीत नाहीये हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मे बी उद्या पण मार्केट काय करेल, प्रीमियम खाण्याचं काम करेल. पण मित्रांनो, मार्केट उद्या वरती निघाल्यानंतर 42,632 जर वरती उद्या मार्केट गॅप अप ओपन झालं आणि त्या कंडिशनला जर मार्केट 32,600 लेवल होल्ड करत असेल तर तुम्ही मित्रांनो एक अग्रेसिव्ह बुलिश व्यू निफ्टीवरती, बँक निफ्टीवरती ठेवू शकता. त्या कंडिशनला मला वाटतं की 42,790, 42,911 आणि त्यानंतर मित्रांनो 43,666 हे पॉसिबल टार्गेट तुम्हाला काय होणार आहे निफ्टीमध्ये मिळणार आहे. आणि बँक निफ्टी इंडेक्सवर मित्रांनो बेरिश व्ह्यू ठेवण्यासारखी कंडिशन सध्याला नाहीये. बँक निफ्टीमध्ये बाय ऑन डिप जर तुम्ही युज केलं तर मला वाटतं ते जास्त बेटर होईल. मित्रांनो, तुम्हाला एक सल्ला असेल, 42,300 वर जोपर्यंत बँक निफ्टी इंडेक्स आहे तोपर्यंत फक्त आणि फक्त तुम्हाला सीई ऑप्शनचा काय करायचा आहे, विचार करायचा आहे. आणि ह्या लेवलला जर तुम्ही काय केलं, कॉल ऑप्शन बाय केला तर तुम्हाला मॅक्झिमम जो स्टॉप लॉस ठेवायचा आहे हा 42,200 या ठिकाणी काय करायचा आहे, स्पॉट प्राइस वरती एसएल ठेवायचा आहे. आणि त्यानंतर मित्रांनो मार्केटनं जर समजा डाऊन साईडला यायला प्रयत्न केला आणि डाऊन साईडला जर जायचा प्रयत्न केला तर जसं मार्केट मित्रांनो या ठिकाणी 42,200 खाली जाईल, 42,200 खाली जोपर्यंत जात नाही तोपर्यंत पुट ऑप्शन बाय करू नका. म्हणजे 42,180 ही लेवल काय आहे उद्यासाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे, पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. ह्या लेवलच्या खाली मार्केट निघाल्यानंतर तुम्हाला मार्केटवर सेल पोझिशन घ्यायचे आहे, म्हणजेच पुट ऑप्शन घ्यायचा आहे. आणि हा पुट ऑप्शन मित्रांनो तुम्हाला 42,500 पीए काय करावं लागेल, बाय करावं लागेल. आणि पॉसिबल तुम्हाला टार्गेट बँक निफ्टीसाठी 42,000 पहिलं टार्गेट मिळेल, 41,810 आणि 41,600 हे पॉसिबल टार्गेट काय होऊ शकतं तुम्हाला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टीमध्ये मिळू शकतं. त्यामुळे थोडं काळजीपूर्वक ट्रेड करा. पहिलं तर ही रेंज जी डिफाईन केली आहे, दोन लाईन ज्या मार्क केलेत हा एरिया मित्रांनो पॉसिबल खूप शक्यता कमी ही रेंज मार्केट ब्रेक करण्याची. धन्यवाद, थँक्यू.